नमस्कार मित्रांनो, नव भारत टीव्ही यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाठीमागे आपण एक मुलाखत घेतलेली होती टोमॅटोची. आपण त्या शेतकऱ्याची प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याच्या फळामध्ये गेलो होतो आणि त्यांनी टँकरनी पाणी घालून कशा प्रकारे टोमॅटोची बागा आणलेली होती. सध्या थोडा पाऊस पडलेला आहे कारण वातावरण थोडं शीतळ झालेलं आहे. पण आज जवळजवळ त्यांनी ती मुलाखत घेतलेली एक महिना झालं. आज त्यांचा फळ जवळजवळ बरेचशे शेतकऱ्यांचं बाजारभाव भरपूर सापडले. पण आता बरेचसे शेतकऱ्यांचं टोमॅटोचं फळ गेलेलं देखील आहेत. पण या शेतकऱ्याचं टोमॅटोच्या फळात आम्ही कंप्लीट एक महिने ते सव्वा महिन्याने आलेलो आहे. अजून देखील त्या टोमॅटोला नट फुटलेलं आहे. अजून किती माल आहे ते तुम्ही प्रत्यक्ष बघा. कारण आत्ता सध्या बरेचसे शेतकऱ्यांचं टोमॅटो गेलेलं आहे. तरी सध्या मार्केट देखील अजून चांगलं आहे. पण सध्या टोमॅटो किती माल लागलेला आहे ती बघू शकता. कारण टोमॅटो जर चांगल्या प्रकारे सांभाळलं तर भरपूर दिवस देखील चालतं. तर त्यांनी ही प्रत्यक्ष आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि आता सध्या भरपूर माल आहे. तर मामा मला सांगा, ही अजून किती दिवस ठेवायचं आहे? ही बाजार जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत चालू राहील. जोपर्यंत बाजार खाली येत नाही तोपर्यंत चालू. आता सध्या काय रेट भेटतोय तरी? आता 2200 रुपयांनी भेटतोय. अजून देखील 2200 रुपये कॅरेटला? कॅरेटला अजून देखील 2200 रुपये कॅरेटला बाजार भाव भेटतोय. सगळ्यात महत्वाचं मला तर पाठीमागच्या पेक्षा आता जरा जास्त हिरवगार वाटतंय. हा, हे वातावरण आता थंड आलं ह्याच्यामुळं. कमी पाणी जरी असलं तरी बी ह्या वातावरणामुळं बाष्पीभवन होत नाही. उन्हाळ्यापासून आता जरा थोडं पाणी कमीच लागत. तर शेतकरी मित्रांनो, खरंच बर का, ही टोमॅटो अजून देखील जणू काय आता नवीन माल लागला अशा प्रकारे क्वालिटीचा माल निघत आहे. याचं कारण फक्त कष्ट कशा प्रकारे आहे त्यांचं आणि त्याला कुठली खतं सोडतात, कुठली फवारणी करतात, हे देखील खूप महत्वाचं असतं. तुम्ही बघा आता सध्या कशा प्रकारे माल देखील आहे. आपण दिसतोय बघा व्हिडिओच्या माध्यमातून, ही नवीन माल आहे. बघा, हा नवीन माल लागलेला आहे. चांगल्या प्रकारे एकदम माल आहे, भरपूर माल लागलेला आहे. अजून हा फळ जणू काय आत्ता नवीन चालू झालेला आहे असं वाटत आहे. कारण जर आपण व्यवस्थित प्रकारे सांभाळलं तर आता ही फुलं देखील आपण बघू शकतो. म्हणजे बाहेर लागायचं चालूच आहे, असे वरवर टोमॅटो लागत आहे. तुम्हाला ही साधारण किती दिवस अजून, म्हणजे आता 2200 रुपयाला कॅरेट आहे, पण अजून कॅरेट किती रुपयापर्यंत जर खाली आलं तर किती रुपयापर्यंत ठेवणार? 500 रुपयापर्यंत खाली येईपर्यंत ठेवणार. 500 रुपये कॅरेट तरी ठेवणार? हा, तर 500 रुपयापर्यंत रेट जोपर्यंत येत नाही त्यांचं असं म्हणणं तोपर्यंत आम्ही ही टोमॅटोची जी फळं आहे ही सांभाळणारच आहे. कारण सध्या अजून चांगल्याच प्रकारे बाजारभाव. हा, अजून चांगल्याच प्रकारे बाजारभाव. तर अशा प्रकारे टोमॅटोचा फळ आहे ना, अजून चांगल्या प्रकारे बाजारभाव देखील आहे. तुम्ही संपूर्ण फळ बघा, खरंच बघायसारखं आहे. आणि आता मला एक सांगा, ही नवीन तुम्ही शितुळी पुन्हा लावली का? हा, नवीन लावली. परत आता नवीन पुन्हा परत फुटवा फुटलेला त्याला नवीन बांधलंय. नवीन बांधले का? म्हणजे पहिली जे फुटवा होता तो गळला? हा, तो गळला नाही, त्यालाच परत फुटवा आला. पण ही परत नवीन फुटवा काढलाय. आणि लोकांचं नवीन फुटव्याचं ह्याच्या पुढं साईज होत नाही. ह्याच्या पुढं हा, पण आपल्यात मोठ्या साईजचं आहे. जसं नवीनला येतोय असा मोठ्या साईजचा माल आहे. अजून बघू शकता आपण मोठ्या साईजचा माल आहे. मोठ्या साईजचा माल आहे एकदम. इकडे बघा, अजून हिकडल्या साईडला देखील खूप हे पहा, चांगल्या प्रकारे माल खालून देखील लागलेला आहे. आणि खूप माल आहे बरं का, खरंच खूप माल आहे. एकदम खालून बुडापासून माल लागलेला आहे याला. तर आता मला सांगा मामा, ह्याला काय बुडात घातलंय का खत कुठलं? आता नाही, पहिला बेसल डोस दिलेला त्याच्यावर. आणि आतापर्यंत आता साधारण ही 13-40 फुटवा निघायसाठी, फळधारणा फुल निघायसाठी ती 13-40 वापरतो. म्हणजे ड्रिप मधनं सोडताय म्हणायचं? ड्रिप मधनं सोडतो. म्हणजे आता सध्या ड्रिप मधनं खत सोडायचं चालू आहे. तर माल अहो मामा, पण ही माल आता वाटतंय की आता बा टोमॅटोचं फळ आलाय का काय, नवीन लागवड आहे का काय? कारण तशा प्रकारे आहेच. कारण माल बघा ना तुम्ही, अजून ही झाडं म्हणजे अशी बघू शकता माल कशा प्रकारे आहे. हे पहा, झाड दमलेलंच नाही अजून. ही अजिबात नाही दमलेलं नाही. त्याला वरची वर ही ड्रिपद्वारे खत दे चालू आहेत ना, ड्रिपद्वारे. त्याच्यामुळे अजून झाड जास्त ताण मध्ये आहेत. माल बघू शकता कशा प्रकारे माल आहे. अजून देखील खूप चांगला माल आहे. साधारण आज किती रुपयाचे विकले बर? नाही तसा अंदाज अजून हिशेब केला नाही का? हिशेबच केला नाही का? बरोबर. पण भरपूर पैसे झाले ना? हा, भरपूर पैसे झाले. आणि अजून देखील भरपूर होणार आहेत. कारण अजून आता सध्या लगेच कुठल्या शेतकऱ्याचा फळ आलेला नाही. कारण अजून ह्याला खूप दिवस लागणार आहे. तोपर्यंत तुमचा अजून भरपूर पैसे होणार आहेत. हा, होतील की चालू आहे आपला माल रोजची रोज. अजून
तर अशा प्रकारे या शेतकऱ्याचा अजून देखील टोमॅटोचा फळ आहे. आणि मी आज आपण मुद्दाम ह्या फळामध्ये आलतो कारण पाठीमाग महिन्याचे 6 महिन्यामध्ये आलो होतो. कशा प्रकारे राहिलेला आहे सांभाळलेला आहे, कारण काय होतं की ज्या वेळेस आपण भरपूर मार्केट असेल त्यावेळेस काही वेळेस फळ देखील आपलं जातात, त्याच्यामुळे आपण ह्या शेतकऱ्यांनी कशा प्रकारे फळ सांभाळलेलं आहे ती आवर्जून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं. कारण माल हा खरंच क्वालिटी वाज माल आणलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.